महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. तालुक्यातील मोर्शेवाडी काल सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीत खचल्याने माय आणि लेक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, तर एक बचावला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. चार भोकंडाच्या सहाय्याने दोघांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न दुपारी उशिरापर्यंत सुरू होते. सुनीता भिका पवार वय 39, श्याम भिका पवार वय 10, राणार भोर डोंगरी पोस्ट सापुरा तालुका नांदगाव अशी माय लेकाची नावे आहेत, तर भिका छगन पवार वय 40 हे बालबाल बचावले आहेत. हे पवार कुटुंब विहिरीत खोदण्याचे काम करतात. नुकतेच त्यांनी मोर्शेवाडी गाव शिवारात विहीर खोदण्याचे काम हाती घेतले होते. काल देखील ते दिवसभर विहीर खोदण्याचे काम करत होते. सायंकाळी त्यांचे तिघे विहिरीच्या काठड्याचा काम सुरू असताना अचानक विहीर धसली, त्यामुळे तिघे खाली कोसळले. सुदैवाने भिका छगन पवार हे बचावले, मात्र माय लेक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले, तर घटनेची माहिती कळताच तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पाहणी करून तात्काळ माती हटवण्याचे पोलँड मागण्या आले. पोकलँड बंद पडले, त्यात विहीर ढासळलेली असल्यामुळे खाली उतरणेही शक्य नव्हते. त्यानंतर सकाळी पुन्हा एक पोकलँड मागवण्यात आले. तसेच पोलीस कर्मचारी, अग्निशामक वाहने पोकलँडच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. विहिरीत खाली भागात भुसभुशीत असल्यामुळे माती जास्त असल्यामुळे पोलिसांना आणखी दोन पोकलँड मागावी लागले. दुपारी उशिरापर्यंत माती बाजूला करण्याचे काम सुरू होते, तर पवार कुटुंबियांना अश्रू अनावर करणे कठीण झाले होते. पोलिसांसह ग्रामस्थांकडून त्यांना धैर्य दिला जात होता. तालुका मुर्डेच्या अंतर्गत मोर्शेवाडी एक गाव आहे. त्या गावात सुनीता भिका पवार वय 49 वर्ष, तिचा मुलगा श्याम भिका पवार वय 10 वर्ष व तिचे पती भिका पवार वय 40-43 वर्ष हे तिघं शेतात आई वडिलांना भेटायला गेले होते. त्या ठिकाणी विहिरीचं काम चालू होतं. विहिरीच्या कामाची पाहणी करत असताना अचानक विहीर खालून खचली व तिघं जण खाली पडले. त्याच्यामध्ये 5 ते 7 फूट पाणी होतं. भिका पवार हा दऱ्यापर्यंत बुडला होता, त्याला तात्काळ मदतीने बाहेर काढण्यात आलं. पण आई व मुलगा ही गाळात खाली फसले आहे. विहीर आतून कुचके आहे, त्यामुळे मदत कार्य चालू आहे. लवकरात लवकर आई व मुलाला बाहेर काढण्यात आलं.